बघा, अजय व विजय या दोन्ही भावांनी अनुक्रमे 6,000 रुपये 6 महिन्यांसाठी व 4,000 रुपये 4 महिन्यांसाठी, म्हणजे या अजयनं 6,000 6 महिन्यांसाठी, विजयनं 4,000 रुपये 4 महिन्यांसाठी एका उद्योगात गुंतवले, तर वर्षाअखेरीस झालेल्या 6,500 रुपयाच्या फायद्यातील विजयचा वाटा किती? सर, फायदा म्हणजे नफा। प्रथमतः त्यांच्या भागीदारीतील नफ्याचं गुणोत्तर किती याचा शोध घ्या। तो घेत असताना इथं लेकरांनो लक्ष द्या, जसं की अजय आणि विजय हे दोन शब्द, अजयचं भांडवल 6,000, अजयची मुदत 6 महिने, विजयचं भांडवल 4,000, विजयची मुदत 4 महिने। लेकरांनो लक्ष द्या, भांडवल गुणिला मुदत बराबर काय असते? नफा। याचा अर्थ भांडवलाचं गुणोत्तर गुणिला मुदतीचं गुणोत्तर बराबर नफ्याचं गुणोत्तर। लक्षात घ्या, या 3 शून्याला हे 3 शून्य गायब। आता समोर 6 6 36 आणि 4 16 हा भाग द्या। 4 16 4 9 36 याचा अर्थ 9 4 हे नफ्याचं गुणोत्तर मिळालं। हे आहेत गुणोत्तर, म्हणजे अजय आणि विजय यांच्या नफ्याचे गुणोत्तर मिळालं 9 4। प्रत्यक्षात प्रत्येकाचा नफा किती काढण्यासाठी चलपद यक्स वापरा। वर्षाअखेरीस त्यांना झालेला नफा म्हणजेच फायदा 6,500, म्हणून हे नफ्याचे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात 9x + 4x बराबर 6,500 हा एकूण वर्षाअखेरीस झालेला नफा। 9x आणि 4x म्हणजे लेकरांनो 13x बराबर 6,500। एक्सला एकटं करू, 6,500 कडे जातांनी 13 भागीला x बराबर 13 5 65 त्यावर हे 2 शून्य म्हणजे एक्सची किंमत 500 मिळाल्या। एक्सची किंमत गुणोत्तरात ठेवा। जसं की 9 × 500 बराबर गुणाकार 4,500, 9 × 45 त्यावर 2 शून्य हा अजयचा नफ्यातील वाटा। तर इथ 4 × 500 गुणाकार 4 × 5 = 20 त्यावर हे 2 शून्य म्हणजे 2,000 रुपये हा विजयचा नफ्यातील वाटा। आता 4,500 आणि 2,000 यांची बेरीज 6,500 अर्थात वर्षाअखेरीस झालेला फायदा येतानी दिसते। म्हणून प्रश्न फायद्यातील म्हणजेच नफ्यातील विजयचा वाटा किती? 2,000 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे। ओके okay।